नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ए सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण समाज सुधारक या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण मागील काही वर्षामध्ये विचारण्यात आलेल्या समाजसुधारक या टॉपिकवर प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत मागच्या वर्षी तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न आहे अलंकार मीमासा नावाचा लेख कोणी लिहिलेला आहे तर अलंकार मिमासा नावाचा लेख हा गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते काय आहे क्वेश्चन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विचारलेले आहेत संस्थापक कोण होते तर जगन्नाथ शंकर शेठ हे होते सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो विचारण्यात की बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे सुबोध रत्नाकर ऐवजी बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असाही जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे आन्सर काय असणार आहे सावित्रीबाई फुले यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग होता याच्यावरून अजून एक प्रश्न कसा तयार होतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झालेली आहे तर अठराशे ऐंशीला ला झालेली आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आणि बऱ्याचदा विचारण्यात सुद्धा आलेला आहे तर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते तर मित्रांनो कोणते होते लक्षात येते का पहा तुम्हाला कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचे व्रतपत्र कोणते होते तर ज्ञानप्रकाश हे व्रतपत्र हे कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचे होते नेक्स्ट क्वेश्चन डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण होते तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते आपला पुढचा प्रश्न आहे केसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली तर पंडिता रमाबाई यांना ही पदवी देण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला तर मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवला होता स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते मूळ नाव किंवा वास्तविक नाव असा प्रश्न विचारण्यात येतो स्वामी दयानंद सरस्वती यांचे वास्तविक नाव काय तर मूळ शंकर तिवारी हे असे त्यांचे नाव होते नेक्स्ट क्वेश्चन टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली तर काय विचारलेला आहे प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कुठली संस्था काढली होती तर महिला श्रम ही संस्था काढलेली होती त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते असंतोषाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर लोकमान्य टिळक यांना आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे आपला पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली तर महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही बाळ गंगाधर टिळक यांनी सुरुवात केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला अस्पृश्यतेचा प्रश्न भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला कोणत्या वर्षी झाला असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न तर अठराशे छप्पनला झालेला आहे आणि कोणत्या गावी तर टेंभू या गावी झालेला आहे वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुबा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पहिले महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळामध्ये कोणी स्थापन केले कोणी स्थापन केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कुठे नाही कोणी स्थापन केले तर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले आहे कधी केले असाही प्रश्न येतो लक्षात ठेवा एकोणीसशे सोळाला केलेले आहे यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बऱ्याचदा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मित्रांनो डबल स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत तर भारत कृषक समाजाचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर महर्षी कर्वे यांनी केलेली आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना पुढचा प्रश्न मराठी व्रतपत्राचे जनक कोण आहेत तर मराठी व्रतपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण ओळखतो महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता तर थॉमस पेन यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रभावित केले होते पुढचा प्रश्न आहे मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले तर मुकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक होते शाहू महाराज पुढचा प्रश्न आहे हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक होते महर्षी कर्वे मित्रांनो आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे तर कधी केली होती एकोणीसशे सोळाला केलेली होती आणि आताचा प्रश्न काय आहे तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते है? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हेच होते कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर कृष्णा हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे यशवंतराव चव्हाण हे कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली तर संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली होती गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते तर गोपाळ गणेश आगरकर हे विचारवंत होते नेक्स्ट क्वेश्चन शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली तर शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे तर त्यांनी मुंबईला कधी स्थापना केलेली आहे पहा शारदा सदनची अठराशे एकोणनव्वदला केली होती आणि पुण्यामध्ये अठराशे नव्वदला स्थापना केलेली आहे शारदा सदनची पुढचा प्रश्न आहे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण आहेत तर लोकमान्य टिळक आहेत स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते हे लोकमान्य टिळक आहेत नेक्स्ट क्वेश्चन महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या सावित्रीबाई फुले आहेत महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची चीर्ण सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली तर सगळ्यांनाच प्राथमिक शिक्षण मिळायला हवे यासाठी महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर मागणी केलेली होती पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे तर टेंभूला झालेला आहे आणि जिल्हा कोणता सातारा जिल्ह्यामध्ये टेंभू हे गाव आहे तर त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर अठराशे चौऱ्याऐंशीला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे तर ही स्थापना कोणी केली तर बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे तर डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा अठराशे चौऱ्याऐंशीला ही स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिनांक कोणता तर त्यांचा जन्मदिनांक किती आहे चौदा जुलै अठराशे छप्पनला त्यांचा जन्म झालेला आहे तर कुठे झाला टेंभू या गावी झाला आणि जिल्हा आहे सातारा हा जिल्हा मित्रांनो मागच्या काही वर्षामध्ये विचारण्यात आलेल्या समाजसुधारकावरती आपण जे प्रश्न पाहतोय तर सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात क्वेश्चन तर तुम्ही नीट समजवून घ्या आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल किंवा कुठला पॉईंट समजला नसेल तर तुम्ही लगेच परत व्हिडिओ पाहा जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात केसरीचे पहिले संपादक कोण होते तर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर पुढचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांचे कोणते व्रतपत्र आहे तर गोपाळ हरी देशमुख यांचे प्रभारक हे व्रतपत्र आहे लक्षात ठेवा प्रभारक हे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे पुढचा प्रश्न भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली काय आहे क्वेश्चन भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केली गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे एकशे एक दिवस हे त्यांचे पहिले पुस्तक आहे नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली तर संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला पुढचा प्रश्न मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली तर मुरळी प्रतिबंधक चळवळ ही विठ्ठलरामजी शिंदे म्हणजेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर काय आहे तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे पण त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो तर स्त्रीमुक्ती दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो पुढचा प्रश्न गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न आहे आपला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे पहा सत्यशोधक समाज तर याची स्थापना केलेली आहे कधी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला डेट इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारू शकतात की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केलेली आहे आणि असाही प्रश्न येऊ शकतो की कोणी केली तर महात्मा फुले यांनी ही स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर मुंबईचा शिल्पकार म्हणून जगन्नाथ किंवा त्यांना आपण नाना शंकर शेठसुद्धा म्हणतो तर त्यांची ओळख आहे पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली तर ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचारावरती पुस्तक लिहिलेले आहे तर कोणते पुस्तक स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे ताराबाई शिंदे यांनी पुढचा प्रश्न स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे तर स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था याच्याशी संबंधित आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले तर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनस्मृतीचे दहन केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले काय आहे उद्गार जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही तर हे उद्गार कोणाचे आहे तर लोकमान्य टिळकांनी हे उद्गार काढलेले आहेत बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे हा हेतू कोणाचा होता तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा होता नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे लक्षात घ्या तुम्हाला काही आठवत आहे का पाय याची आन्सर माहिती आहे का डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो की त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे तर आन्सर आहे बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे कोण म्हणाले तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेले आहे तर काय पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे उद्गार हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली तर जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांकरिता विदर्भामध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे आपला दुर्लक्षित मातांचे कल्याण बालविवाह विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले होत्या नेक्स्ट क्वेश्चन आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे तर कधी केली अठराशे पंच्याहत्तरला केलेली आहे आणि कुठे केली तर मुंबईला केलेली आहे लक्षात ठेवा आणि त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारतसेवक समाजाची स्थापना तर कधी केली एकोणीसशे पाचला केलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन विधवाकाचे काशवपण बंद करण्यासाठी कोणी नामी घडवून आणला तर महात्मा फुले यांनी नामी घडवून आणलेला आहे विधवाकाचे काचे बंद करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण समाजसुधारक या टॉपिकवरती साठ प्रश्नांचा सा संच पाहिलेला आहे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत मागील काही वर्षामध्ये विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये क्वेश्चन्स रिपीट होत असतात तर यातून बाहेर काहीच येणार नाही तर सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित नीट समजवून घ्या तुम्हाला कुठला डाऊट असेल तर परत रिपीट व्हिडिओ पहा आणि हे सर्व प्रश्न एकदम फिक्स करून ठेवा तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला याचे आन्सर आले पाहिजे अशी तयारी करा मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू